पाथर्डी तालुक्यातील शिरसाटवाडी येथील वस्तीवर राहणारी अनुष्का गणेश घुगे वय अडीच वर्ष ही मुलगी रविवारी पाच एप्रिलला सायंकाळी गायब झाली तर सोमवारी सहा एप्रिलला तिचा मृतदेह शिरसाटवाडी लगत असलेल्या तलावात पोलिसांना सापडला तर तिचा मृतदेह काढण्यासाठी पोलिसांनी अडीच तास पाण्यामध्ये उतरून शोध घेतल्यावर तो मृतदेह मिळून आला तर या घटनेची माहिती कळताच नव्यानंच पदभार घेतलेले जिल्हा पोलीस प्रमुख अखिलेश कुमार सिंह यांनी घटनास्थळी भेट दिली या घटनेतील मयत अनुष्काचे आईवडील सांगली जिल्ह्यामध्ये ऊस तोडणीसाठी गेलेले असून ती आपल्या आजी आजोबा आणि लहान भावासोबत शिरसाटवाडी या ठिकाणी राहते अनुष्का रविवारी सायंकाळी खेळण्यासाठी बाहेर पडली मात्र ती घरी परत आलीच नाही त्यामुळे तिच्या आजी आजोबांनी आणि भावानं सर्वत्र शोध घेतला मात्र ती सापडली नाही त्यानंतर रविवारी रात्री अनुष्काचे आजोबा बारीकराव घुगे यांनी पोलिसांमध्ये अपहरणाची तक्रार दाखल केली त्यानंतर पाथर्डी पोलीस आणि अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्यासह शिरसाटवाडी या ठिकाणी दाखल झालं तर अनुष्का राहत असलेल्या घराजवळ तलाव असून त्यामध्ये ती असावी असा संशय पोलीस पथकाला आल्यानंतर काही पोलीस कर्मचाऱ्यांनी तलावाच्या पाण्यामध्ये उड्या घेत अनुष्काचा शोध घेतला तर अडीच तास शोधल्यानंतर तिचा मृतदेह बाहेर काढण्यात आला तिच्या हातामध्ये तिची पर्स देखील होती जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह अतिरिक्त पोलीस अधीक्षक सागर पाटील पोलीस उपअधीक्षक मंदार जवळे पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी सहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत पवार परमेश्वर जावळे यांनी घटनास्थळाला भेट दिली तर यानंतर अखिलेश कुमार सिंह यांनी तलावाच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवा आणि मुलीच्या मृतदेहाचं शिवविच्छेदन नगर या ठिकाणी दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्फत तसेच चित्रीकरणासह करण्याच्या सूचना स्थानिक पोलिसांना दिला अमोल कांकरी यासह मुकुंद लोहिया सी न्यूज मराठी पाथर्डी